नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली। यावेळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। या बैठकीनंतर नाईक यांनी सिडको प्रदर्शनी केंद्र वाशी येथे उभ्या करण्यात असलेल्या रुग्णालयास भेट दिली। त्यावेळी गंभीर कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन देण्याची सुविधाच केली नसल्याचे आढळून आले। याच कारणाने त्यांनी थेट आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना फोन लावून जाब विचारला। आता इथे आम्ही आलो, इथे व्हेंटिलेटर फिटरचा काय प्रकार दिसत नाही आहे। नाही नाही नाही, ऐकून घ्या, मगाशी आपल्याशी आम्ही चर्चा केली, त्यावेळेला आपल्याला सांगितलं वाशिमच्या हॉस्पिटलला तुम्ही टप्प्याटप्प्याने बंद करा आणि जनरल। तर आता प्रश्न असेल, मग कोविडचे पेशंट नेणार कुठे तुम्ही? यावेळी त्यांनी सिडको प्रदर्शनी केंद्रातील या रुग्णालयात वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्ण हलवावे आणि त्या ठिकाणी अन्य रोगासाठी नियमित रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली। या मागणीला गंभीरतेने घ्या, अन्यथा घेराव टाकण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। सिरियस असलेले काय करायला लागेल? कुठे ठेवणार कुठे तुम्ही? ऐकून घ्या, ऐकून जर मिसाळजी तुम्ही जर ऐकून घ्या, गेल्या 8 दिवसापूर्वी तुम्हाला बोललो आम्ही तुम्हाला की तुम्ही हे हॉस्पिटल तुम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर करा। त्यावेळेला मग 8 दिवसामध्ये आपली यंत्रणा का झोपली होती का? नाही, प्रश्न असा आहे की तुम्ही या ठिकाणी व्हेंटिलेटरची एकही सोय नाही, मग तुम्ही वाशीचं हॉस्पिटल तुम्ही जर जनरल हॉस्पिटलमधून रूपांतर करणार असाल तर कोविडमध्ये सिरियस असलेल्या पेशंटला तुम्ही नेणार कुठे? हां, नाही नाही, आता माझं म्हणणं आहे का काय उद्घाटनासाठी थांबले काय? नाही, मी तुम्हाला विचारतो, कोविडची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उद्घाटन सुचतात म्हणजे हा ही कुठली नीती झाली? नाही, उद्घाटनाचा विषय कसा नाही आहे की ते खुर्च्या लागल्यात स्टेज बनतोय। मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो, स्टेज बांधला जातोय, खुर्च्या लागलं, कोविडमध्ये लोक त्या ठिकाणी मरत आहेत, लोक दिवसेंदिवस संख्या वाढते आणि उद्घाटन जी पडले तुम्हाला लोकांना जरी तरी मी तुम्हाला सांगतो ना, उद्घाटनासाठी खुर्च्या लागल्यात, स्टेज तिथे लावलेला आहे, कोणाला सुस्त कोणाला ही सुस्त कोणाला? नाही, मी गांभीर्याने बोलतोय, या ठिकाणी खुर्च्या लागल्या, त्या ठिकाणी स्टेज बांधला जातोय, आज कोविडची संख्या वाढत चाललेली असताना उद्घाटनं कोणाला सुचतात? अगोदर नाही, तुम्ही बंद करा ते, उद्या पहिल्या तर हॉस्पिटलचे पेशंट शिफ्ट करा इथे आणि लोकांच्या सोया करा, लोक मरतात त्याच्यामध्ये त्यांना वाचवा, नंतर उद्घाटन कराल तुम्ही ना? नाही, ऐकून घ्या, मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये वाशीचं हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल नाही झालं, मी तुम्हाला येऊन त्या ठिकाणी घराव घालणार। ओके, मी आज तुम्हाला म्हणजे फ्रेशच्या समोर सांगतो, तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका, पावसाला सुरू झाला आहे, छातीचे रोग चालू होतील, त्यावेळेला लोकांना खाजगी हॉस्पिटल परवडणार नाहीत लोकांना, तुम्ही गांभीर्य घ्या तुम्ही। नाही, वॉर फुटिंगवर इथे व्हेंटिलेटर बसवा इथे या ठिकाणी, मी पुन्हा 8 दिवसांनी परत आपल्याला भेट द्यायला येतो, त्यावेळेला जर का मला जर याच्यात बदल नाही घडला तर त्या ठिकाणी मी विनम्रपणे सांगतो आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात। बघा जरा, नाही करा, गांभीर्याने घ्या आणि उद्घाटनाला कोणाला सुचले त्यांना सांगा, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, कोविडची संख्या वाढते, लोक मरत आहेत, तुम्हाला उद्घाटन सुचलं तुम्हाला?
बघा तुम्ही तुमच्या अरविंद शिंदे आहेत का त्यांना विचारा, टेबल लागले नाही विचारा त्यांना, खुर्च्या लागल्यात कधी देश बांधला जातो की नाही, रद्द करायचं उद्या निदर्शन करू आम्ही उद्या तिथे येऊन, नाही नाही उद्घाटन उद्घाटन ही बाब नाही। हां याबाबत मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची प्रतिक्रिया प्रयत्न करूनही मिळू शकली नाही। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।